मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक बहुगुणी व्यक्तिमत्व अभिनेता दिग्दर्शक राजा भाऊ परांजपे राजा परांजपे यांचा जन्म चोवीस एप्रिल एकोणीसशे दहा रोजी झाला राजा परांजपे यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवेश झाला तो मात्र नट वा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून नव्हे तर संगीत विभागात ऑर्गनवादक म्हणून राजाभाऊंना लहानपणापासून संगीताचं वेळ होतं हा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून लाभला होता राजाभाऊंनी आतापर्यंत सामाजिक भान जपून आपल्या प्रत्येक कलाकृतीला कायमस्वरूपी ओळख मिळवून दिली होती स्वातंत्र्योत्तर काळात मराठी चित्रपटांचा एक उमदा निष्ठावंत कलाकार आणि मराठी चित्रपटांना एक वेगळी दिशा देणारा दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्यातीही होतीच अभिनेता म्हणून त्यांची खरी ओळख कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या सावकारी पाश व प्रतिभा या चित्रपटांमधून झाली मराठी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत राजा परांजपे यांचे स्थान खूपच वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे आईवडिलांच्या संस्कारात वाढलेल्या राजाभाऊ परांजपे यांचा चित्रपट क्षेत्रातील प्रवास खूप मोठा होता त्यात भर म्हणून दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्याकडे थोरातांची कमळा सुनबाई सासूरवास या चित्रपटांच्या वेळी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले होते तेव्हा त्यांच्या कामावर बेहद्द खुश होऊन निर्माते जी एम शहा यांनी राजाभाऊंना स्वतंत्रपणे दिग्दर्शनाची संधी दिली त्या दिल्या संधीचं सोनं करीत त्यांनी वी स सुकटणकर यांच्या जुई या कथेवर बलिदान या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं मागोमाग वामनराव कुलकर्णी यांनी जीवाचा सखा या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी दिली त्यात राजाभाऊंनी प्रमुख भूमिकाही केली आणि या चित्रपटापासून राजा परांजपे गदी माडगुळकर आणि सुधीर फडके हे त्रिकूट उदयास आले मराठी चित्रपटाचं नवीन पर्व सुरू झालं मग या यशस्वी त्रिकुटाने मिळून पुढचं पाऊल लाखाची गोष्ट ऊन पाऊस गंगेत घोडं नालं तो डोळा देवघर जगाच्या पाठीवर आधी कळस मग पाया सुवासिनी बायको माहेरी जाते गुरु किल्ली आणि आधार असे यशस्वी चित्रपट दिले एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे एकोणसत्तर या दोन दशकात मराठी सिनेसृष्टीत आपला दबदबा कायम राखत या त्रिमूर्तीने आपल्या प्रत्येक कलाकृतीमध्ये वेगवेगळेपणा दर्शवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आपल्या काही सिनेमांना रसिक का प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय हे पाहून राजाभाऊंनी स्वदिग्दर्शित केलेले काही मराठी चित्रपट हिंदीत रिमेक केले पेडगावचे शहाणे या चित्रपटावरून चाचा चौधरी गंगेत घोडं आलं या चित्रपटावरून एक दिल सौ अफसाने त्याचबरोबर रहस्यपट वरून निर्माते प्रेमजी यांनी राज खोसला यांच्याकडे दिग्दर्शन सोपवत मेरा साया पडद्यावर आणला असे रिमेक करून ते सर्व सिनेमे यशस्वी झाले राजा परांजपे यांच्या अनेक मराठी चित्रपटांना मानाचे पुरस्कार प्राप्त झालेत त्यात मास्टर सचिन अभिनेत हा माझा मार्ग ऐकला या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला त्यानंतर त्यांनी आपल्या श्रीपाद चित्र या चित्रपट संस्थेच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर हा पहिला चित्रपट केला यातील एक धागा सुखाचा बाई मी विकत घेतला श्याम नाच अति अतिमी दमले ही गाणी रसिकांच्या मनात घर करून आहेत कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा सहभाग असतो कारण चित्रपटसृष्टीत येण्या अगोदर राजा परांजपे यांच्या पत्नीची त्यांना मोठी साथ मिळाली होती त्यावेळी त्या, त्या शासकीय शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या चित्रीकरण आटपून घरी यायला कितीही उशीर झाला तरी ते जेवण करून दत्ताचे नामस्मरण करून मगच झोपत असत राजा भाऊ आपल्या चोखंदळ आणि व्यवहारी व्यक्तिमत्त्वाचे असल्यामुळे आपल्या चित्रपटांचे पहिले तिकीट पत्नीला पैसे देऊन काढायला लावत असत त्यानंतर हे चित्रपट जोरदार चालत असत माणूस म्हणून राजाभाऊंनी अनेक व्यक्तींना जवळ केलं होतं बाप बेटे चित्रपट मद्रासला शूट करण्यात आला त्यावेळी रमेश देव यांना त्यांनी अभिनयाची संधी देऊ केली होती फर्स्ट क्लासचे तिकीट काढून मद्रासला ये असे त्यांनी पत्राद्वारे सांगितले होते याला कारण असे होते की आपला मराठी माणूस कुठेही गेला तरी वरचढ ठरला पाहिजे असे त्यांचे मत होते त्यांच्या दिग्दर्शनातील बारकावे कलाकारांना रिटेक घ्यायला भाग पाडायचे याचमुळे त्यांचे चित्रपट जोरदार चालले होते आतापर्यंत राजाभाऊ यांनी आपल्या दिग्दर्शनीय कारकिर्दीत एकूण सतरा चित्रपटात भूमिका साकारली आहे त्याशिवाय इतरही काही चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या जसे की राजदत्त दिग्दर्शित मधुचंद्र अपराहाद या या वराडी आणि वाजंत्री बाळ कोरडे यांचा तिथे नांदते लक्ष्मी दत्ता धर्माधिकारी यांचा नस्ती उठाठेव प्रभाकर पेंढारकर यांचा प्रीत तुझी माझी या चित्रपटांचा आवर्जून उल्लेख करायला हवा राजा परांजपे यांच्या कसदार अभिनयाने नटलेला आणि उत्तम दिग्दर्शनीय कारकिर्दीत माईलस्टोन ठरलेला चित्रपट म्हणजे एकोणीसशे बावन्नचा पेडगावचे शहाणे या चित्रपटाची पटकथा ग दी माडगुळकर आणि ग रा कामत यांची या चित्रपटाच्या निर्मितीत राजाभाऊंना बऱ्याच आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं पण न डगमगता आपल्या अभिनयात आणि दिग्दर्शनात कोणताही खंड न पाडता राजा परांजपे यांनी या चित्रपटात दुहेरी भूमिका बजावत ध्येयवादी राजा परांजपे यांनी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आणला आणि या चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना एक उत्तम कलाकृती अनुभवायला मिळाली मराठी चित्रपटसृष्टी म्हणा किंवा हिंदी म्हणा अनेक मराठी कलाकारांच्या यशोगाथेत राजा परांजपे यांचे स्थान अग्रगण्य त्यातील काही उदाहरणे म्हणजे राजा परांजपे यांनी हा माझा मार्ग ऐकला या एकोणीसशे त्रेसष्टच्या चित्रपटात चार वर्षांच्या मास्टर सचिन यांना संधी दिली सचिनने तो विश्वास सार्थकी ठरवलाच आणि आजही सचिन राजा परांजपे यांचे नाव आदराने घेतात सीमा देव यांच्या रुपेरी जीवनाला राजा परांजपे यांच्या जगाच्या पाठीवर या चित्रपटातील आंधळीच्या भूमिकेने दिशा मिळवत सुरुवात केली होती त्यानंतर राजा परांजपे यांच्या अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या त्यातील सुवासिनी हा त्यांचा अतिशय आवडता चित्रपट चाळीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये राजा परांजपे यांनी ऐंशीपेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये कामेही केली तर एकूण सत्तावीस चित्रपटांचे दिग्दर्शन केले तरी देखील या माणसाचे पाय शेवटपर्यंत जमिनीवर होते आपल्या चित्रपट कारकिर्दीमध्ये राजा परांजपे यांनी दोन राष्ट्रीय आणि चार राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त केले राजा परांजपे यांचे कर्तृत्व अफाट आहेच शिवाय त्यांनी आपल्या कौशल्याने आणि बहुगुणी व्यक्तिमत्वाने मराठी सिनेमाला अव्वल दर्जा देऊन मानाचं स्थान दिलं आहे इतकंच नव्हे तर समाजात मराठी सिनेमांना अलौकिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली त्यांचं हे योगदान महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सुजाण रसिक प्रेक्षक कधीही विसरू शकणार नाही अशा या मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या महान अवलियाचे दिनांक नऊ फेब्रुवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी निधन झाले मराठी चित्रपटसृष्टीत ज्या अवलियाचं नाव सुवर्णाक्षरात कोरलं गेलं जावं असं अलौकिक व्यक्तिमत्व अभिनेता दिग्दर्शक म्हणजे आपले राजाभाऊ परांजपे